केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शनिवारी लोकसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. निवडणुकीची स्पष्ट चाहूल लागताच इच्छुक उमेदवारांकडून बैठका आणि कार्यकर्ता मेळाव्याचं सत्र सुरू झालंय. आज महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आणि महायुतीचे संभाव्य उमेदवार खासदार संजय मंडलिक यांनी कोल्हापुरात स्वतंत्र मेळावे घेऊन राजकीय वातावरण तापवण्यास सुरुवात केली. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार म्हणून श्रीमंत शाहू महाराज यांचं नाव आघाडीवर आहे, तर महायुतीचे संभाव्य उमेदवार म्हणून खासदार संजय मंडलिक यांनीही चाचपणी सुरू केली आहे. शनिवारी लोकसभा निवडणुकीची अधिकृत घोषणा होण्याची चिन्ह आहेत. गेल्या 2-4 महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. कोल्हापूरच्या जागेवर कुणाला उमेदवारी मिळणार याबाबत महाविकास आघाडी आणि महायुतीच्या समर्थकांमध्ये उत्सुकता आहे. या पार्श्वभूमीवर आज श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आणि माजी खासदार संभाजी राजे यांच्या उपस्थितीत नवीन राजवाड्याच्या प्रांगणात निवडक कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. महाविकास आघाडीकडून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून श्रीमंत शाहू महाराज यांची उमेदवारी जवळपास निश्चित असल्यानं त्यांच्या प्रचाराचं नियोजन करण्यासाठी आजचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना माजी खासदार संभाजी राजे यांनी निवडणूक प्रचार काळात सर्वांनी सकारात्मक मुद्द्यांवर भर द्यावा, विरोधकांनी कितीही नकारात्मक आणि खालच्या पातळीवरील टीका केली तरी त्याला संयमानं उत्तर द्यावा असं आवाहन केलं. श्रीमंत शाहू महाराज यांनी महाविकास आघाडीकडून आपल्याला एकमतानं संधी मिळत असल्याबद्दल समाधान व्यक्त केलं. यावेळी संयोगिता राजे, शहाजी राजे, व्ही पाटील, वसंतराव मुळीक, संजय पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. दुसरीकडं महायुतीचे संभाव्य उमेदवार खासदार संजय मंडलिक यांच्या कार्यकर्त्यांचा मंगळवार पेठेतील दैवज्ञ बोर्डिंग सभागृहात मेळावा पार पडला. त्याला राजे खान जमादार, रामसिंग रजपूत, सुधीर बिरांजे, सर्जेराव पाटील, दत्ता उगले, कल्याणराव निकम, नंदकुमार मोरे, विजय बलुगडे यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. संजय मंडलिक यांनी जिल्ह्याच्या विकासाचे अनेक प्रश्न मार्गी लावले, तसंच मुख्यमंत्री शिंदे यांना साथ दिली, त्यामुळे मंडलिक यांची उमेदवारी नक्की असल्याचा दावा कार्यकर्त्यांनी केला. खासदार मंडलिक यांना पुन्हा एकदा निवडून आणण्याचा निर्धारही यावेळी बोलून दाखवण्यात आला.